व्यवस्थेविरोधात लढा देत लक्ष साध्य करणारा ल्युमिनरी सिनेवर्ल्ड निर्मित अजिंक्य हा मराठी चित्रपट वीस मार्च रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय या वादळी वेगानं स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या प्रत्येकाला या सिनेमाचा नायक आपणच असल्याचं चित्रपट पाहताना नक्की जाणवेल असा विश्वास दिग्दर्शक कदीर यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत व्यक्त केला तरुणाईची नेमकी नस ओळखून ज्वलंत विषयावर भाष्य करणारा अजिंक्य हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे बांधकाम कंपनीचं नेतृत्व करणाऱ्या एका तरुणावर आधारित या चित्रपटाची कथा असून वादळी वेगानं स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात नायिका आल्यानंतर त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते अशी ही प्रेमकथा असणारा अजिंक्य या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन कदीर यांनी केलंय या चित्रपटात भूषण प्रधान प्रार्थना बेहरे उदय टिकेकर अरुण नलावडे गणेश यादव अनिकेत केळकर वंदना वाखनीस पल्लवी पाटील पद्मनाभ भिंड आणि प्रदास जावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत चित्रपटात चार गीतं असून एक आयटम सॉंगही रसिकांचं फुल मनोरंजन करणार आहे असं निर्माते अरुणकांत शुक्ला आणि रघुवेंद्र यांनी सांगितलं वीस मार्च रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली पत्रकार परिषदेला भूषण प्रधान प्रार्थना बेहरे उपस्थित होते